राजा कृष्णदेवरायाची आई अत्यंत धार्मिक होती एके दिवशी तिने राजाला येऊन राजाला सांगितले की तिला दुसऱ्या दिवशी सकाळी ब्राह्मणांना पिकलेले आंबे दान करायचे आहेत राजाने आपल्या सेवकांना तिच्यासाठी आंबे आणण्यास सांगितले त्याच रात्री राजाच्या आईचा मृत्यू झाला राजा खूप दुःखी झाला पण त्याला आईची शेवटची इच्छा आठवली राजाने सर्व आवश्यक धार्मिक विधी पार पाडले शेवटच्या दिवशी त्यांनी काही ब्राह्मणांना बोलावून त्यांच्या आईची शेवटची इच्छा पूर्ण करण्याचा मार्ग सुचवण्यास सांगितले ब्राह्मण मात्र लोभी होते चर्चेनंतर त्यांनी राजाला सांगितले जर राजाने त्यांना सोन्याचे आंबे दान केले तरच त्यांच्या आईच्या आत्म्याला शांती मिळेल राजाने दुसऱ्या दिवशी सकाळी ब्राह्मणांना सोन्याचे आंबे देण्यासाठी बोलावले तेनालीने हे ऐकले त्याला ब्राह्मण लोभी असल्याचे लगेच समजले त्यांना धडा शिकवण्यासाठी त्याने ब्राह्मणांना घरी बोलावले दुसऱ्या दिवशी राजाकडून सोन्याचे आंबे मिळाल्याने ब्राह्मणांना खूप आनंद झाला तेनाली सुद्धा त्यांना काहीतरी चांगलं दान करेल या विचाराने ते तेनालीच्या घरी गेले जेव्हा ते तेनालीच्या घरात गेले तेव्हा त्यांना तेनाली हातात गरम लोखंडी पट्टी घेऊन उभा असलेला दिसला ब्राह्मणांना धक्का बसला तेनालीने त्यांना सांगितले की त्यांच्या आईचा संधिवातामुळे मृत्यू झाला होता वेदना कमी करण्यासाठी गरम रोडने तिचे शेकण्याची तिची इच्छा होती त्यामुळे आईच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी त्याला ब्राह्मणांचे पाय शेकायचे होते तेनालीची युक्ती ब्राह्मणांना समजली लाज वाटून त्यांनी तेनालीला सोन्याचे आंबे परत केले आणि तेथून पळ काढला तेनालीने सर्व सोन्याचे आंबे राजाला परत केले आणि राजाला ब्राह्मणांनी कसे फसवले हे सांगितले बोध लोभी नसावे आणि जे आहे त्यात आनंदी राहावे